अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर पंचायत समितीच्या सिंचन विहिरी प्रकरणात आर्थिक व्यवहार होऊन लाभार्थी डावलण्यात आल्याचा आरोप झाल्यानंतर भाजपा पक्षाचे कार्यकर्ते व सोनाळा गावचे माजी सरपंच उमेश पाटील यांनी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 58 शाळांना प्रस्ताव नसूनही कामांना तांत्रिक मान्यता दिल्या असल्याचा गौम्य स्फोट केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती। मात्र यावर जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनलचे रिपोर्टर यांनी बीडीओ यांची मुलाखत घेतली असता बीडीओ यांनी असा कोणताही अनुचित प्रकार पंचायत समिती या ठिकाणी होत नसल्याचे स्पष्ट केले आहे। नियमानुसार 7 आपलं 28 तारखेला जिल्हाधिकाऱ्यांकडनं पत्र आलं होतं की MRGS विहिरींना शाळांसाठी संरक्षण भिंती ज्या आहेत त्यांचे प्रस्ताव सादर करावे। 5 तारखेला आम्हाला पत्र सादर झालं, 6 तारखेला आम्ही प्रस्ताव दिला। 6 तारखेला प्रस्ताव दिल्यानंतर नियमानुसार त्याचे इस्टिमेट आणि TS व्हायला पाहिजे होतं, पण ते न होताना ज्यांनी चिरीमिरी देऊन पैसे दिले अधिकाऱ्यांना, त्या अधिकाऱ्यांनी ज्यांचे त्यांना ज्या ग्रामपंचायतीशी संबंध होते त्यांचे इस्टिमेट आणि TS सादर केलेले आहेत आणि हे सर्व अनलिगल आहेत, कारण नियमानुसार प्रस्ताव आल्यानंतरच इस्टिमेट आणि TS सादर करावे। पण ते न होता ज्यांचे इस्टिमेट आपलं काय म्हणता हे आलेले नाही, प्रस्ताव आलेले नाही, तरी त्यांचे इस्टिमेट आणि TS सादर झालेले आहे, ते कशाप्रकारे झालेले आहे याची माहिती मी काल विचारायला गेलो तर त्यांनी मला उडवडीची उत्तरं दिलेली आणि हे सर्व देवाणघेवाणमधून झालेला प्रकार आहे। किती शाळा आहेत त्या? 58 शाळांना यांनी मंजुरी दिली। नियमानुसार 155 शाळांना द्यायला पाहिजे होती, कारण तालुक्यामध्ये 155 जेवढे गाव आहेत त्या गावांना मराठी शाळा आहेत, त्यांना नियमानुसार सर्वांना त्यांची इस्टिमेट आणि TS व्हायला पाहिजे होते, पण तसं न होताना फक्त 58 शाळांनाच का दिल्या? आणि मी जेव्हा विचारणा केलं गेलो असताना 58 शाळांपैकी 38 शाळांचे माझ्याकडे नावासहित ज्यांना TS आणि इस्टिमेट झालेले आहेत ते माझ्याकडे आहे। 58 शाळांमधल्या मोठ्या शाळा कोणत्या आहेत? मोठ्या शाळा तशा तर सर्वात शक्यतो मोठ्या शाळाच आहे, त्यांच्यापेक्षा तिथे अधिकाऱ्यांचे आणि त्या ग्रामपंचायतींचे साठेलोटे असले पाहिजे। नमस्कार, आपण मला विचारल्याप्रमाणे आणि गेल्या 5-7 दिवसामध्ये स्थानिक वर्तमानपत्रामध्ये पंचायत समितीच्या कारभाराच्या संदर्भात ज्या चर्चा आणि बातम्या येत आहेत त्या बातम्यावर मी माझा खुलासा जाहीर करणं अपेक्षित होतं, त्यानुसार मी तो खुलासा आपल्या समक्ष सादर करीत आहे। तालुक्यामध्ये असलेल्या 155 जिल्हा परिषदच्या मराठी शाळांना वॉल कंपाऊंड नसल्याची यादी माननीय गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती जामनेर यांनी आमच्याकडे सादर केलेली आहे, आणि त्या यादीनुसार या शाळांना वॉल कंपाऊंडचे काम मिळावे किंवा त्यांना ते काम मंजूर व्हावे यासाठी मंजूर होण्याचा प्रश्न नाही, ही सर्व कामं अभिसारण योजनेमध्ये असल्या कारणाने माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या असल्याने आम्ही ती कामं पुरवणी आराखड्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी माननीय सरपंच महोदयांना आणि ग्रामसेवकांना तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत, आणि त्या 155 शाळांचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठीचं पत्रसुद्धा सरपंच आणि ग्रामसेवकांना दिलेलं आहे आणि त्यानुसार जे प्रस्ताव दाखल झालेत किंवा त्यांनाही आमच्याकडे दाखल झाले ते आम्ही सर्व प्रस्ताव उपअभियंता जीप बांधकाम उपविभाग जामनेर यांच्याकडे दिलेले आहेत, त्यांनी तयार करून संते प्रस्ताव मासे कार्यकारी अभियंता जीप बांधकाम यांच्याकडे तांत्रिक मंजुरी सादर केलेले आहेत। आतापर्यंत जवळजवळ 61 शाळांचे अंदाजपत्रक तयार करून झाले असल्याचं उपअभियंत्यांनी सांगितल्यानुसार ते सर्व कार्यकारी अभियंताकडे यांच्याकडे तांत्रिक मंजुरीसाठी सादर केलेले आहेत आणि त्यापैकी 37 अंदाजपत्रकांना यापूर्वी मंजुरी मिळालेली आहे। आता ह्या योजनेमध्ये अभिसरण MRGS अंतर्गत या अभिसरण योजनेमध्ये जे इस्टिमेट तयार झाले त्याचे 3 पार्ट आहेत, ABC आणि C पार्ट जो येतो तो ग्रामपंचायतीनं आपला स्वनिधी किंवा 14 त्यागातून ती रक्कम उपलब्ध करून सण त्या कामा ते काम पूर्ण करायचे आहेत। उर्वरित काम महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून त्याला निधी मिळणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त माननीय जिल्हाधिकारी महोदय
याच्यावर काही प्रमाणात तरतूद करून संते शाळांना तो निधी उपलब्ध करून देणार आहे. तर यामध्ये आतापर्यंत आपल्याकडे जे 37 ग्रामपंचायतीचे स्टिमेट तयार होऊन आले त्या संदर्भात मी माननीय सरपंच महोदयांना सूचना दिलेली आहे की आपण हे काम सुरू करत असाल तर आपण स्वनिधीची तरतूद करण्याचं प्रमाणपत्र सरपंच आणि ग्रामसेवकात असेल तर आमच्याकडे द्या, कारण 14 त्या गावामधून याच्यावर काही रक्कम ग्रामपंचायतींनी त्या उपलब्ध करून देणं अपेक्षित आहे. त्याच्याशिवाय ते काम पूर्ण होणार नाही. एम आर आय जो पैसा मिळणार तो मिळणारच आहे अकुशलच्या संदर्भात. तर ती अशा प्रकारचं ते हे आहे. त्याच्यामुळे इथून का ठराविक शाळांना सांगितलं का ठराविक सरपंचांना सांगितलं का ठराविक लोकांना सांगितलं अशा प्रकारचा कुठलाही प्रकार या ठिकाणी घडलेला नाही. सरपंच महोदयांना तशा प्रकारचं पत्र दिलेलं आहे सरपंच ग्रामसेवकांच्या नावानं आणि त्यांच्यानुसार त्यांच्याकडून आम्ही प्रस्ताव मागवलेले आहेत. त्या प्रस्तावानुसार जे प्रस्ताव प्राप्त झाले त्यांनी पण इवन यामध्ये हेही सांगितायला सांगितलेलं आहे सरपंच आणि ग्रामसेवकांना की तुम्ही आपले प्रस्ताव तयार करून सर उपअभियंता जीप बांधकाम यांच्याकडे घेऊन जायचे आणि ते इस्टिमेट तयार करून सर तांत्रिक मंजुरीसाठी कार्यकारी अभियंता जीप जळगाव यांच्याकडे समक्ष घेऊन जायचे. परंतु यामध्ये काही कुठल्या सरपंचांनी किंवा ग्रामसेवकांनी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे आमच्याकडे आलेले आम्ही ते स्वतः दाखल केले आणि 37 अंदाजपत्रक आता सादर झालेले आहे. परंतु कुठल्याही सरपंचांनी की आम्ही काम सुरू करतो आणि त्याच्यासाठी असा निधी उपलब्ध करून देतो अशा प्रकारचं पत्र आमच्याकडे दिलं नाही. त्यामुळे या 37 पैकी अजून कुठल्या शाळेमध्ये काम मंजूर झालेलं नाही आणि याच्यामध्ये कुठलाही वसीलवाजी किंवा कुणाचा संबंध पाहून सर यांना मंजुरी घेतली का तांत्रिक मंजुरी घेतली किंवा अंदाजपत्रक तयार केलं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आणि अशा प्रकारचा प्रकार या कार्यालयामध्ये कधी घडले नाही, घडणार बी नाही. राहिला विषय त्याच्यानंतर बी पेपर वर्तमानपत्रामध्ये काय चिरीमिरी घेऊन सर ठराविक शाळांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असा कुठलाही नाही. सरपंच महोदयांना आम्ही पत्र दिलेले आहेत, आपण ते आपल्या शाळेसाठी जे कंपाऊंड आहे ते कंपाऊंडसाठी अंदाजपत्रक तयार करण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊन सर अंदाजपत्रक तयार करून सर तांत्रिक मान्यतेकरिता सादर करावे आणि आपल्याला ते काम तात्काळ सुरू करायचं असेल तर स्वनिधी म्हणून त्याच्यावर निधी उपलब्ध केल्याचं पत्र आमच्याकडे द्यावं, तात्काळ आपल्याला लाईन देऊन काम सुरू करण्यात येईल अशा प्रकारचं सूचना आम्ही सर्वांना दिलेली आहे. त्याच्यामध्ये काही कुठल्या प्रकारची वसिलीवादी का लहान मोठं काय कोण पाहण्याचा काही याचा प्रश्न नाही राहिला. तर त्यानंतरचा दुसरा विषय वैयक्तिक सिंचन विहिरीचा. वैयक्तिक सिंचन विहिरीच्या संदर्भात आतापर्यंत या कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत यादी माननीय मुख्य कार्यकारी महोदयांना सादर करण्यात आलेली नाही आणि या संदर्भात जे प्रस्ताव यापूर्वी पंचायत समितीकडे दाखल झाले होते एम आर एस कक्षाला त्या सर्व प्रस्तावांची प्रत्यक्ष टीपीओ मार्फत स्थळ पाहणी करून सन त्याच्यामध्ये पात्र अपात्र लाभार्थ्यांची एक अहवाल तयार करून सुद्धा दिनांक 13 तारखेला माननीय सभापती महोदयांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या आणि सर्व ग्रामसेवकांना ग्रामसेवकांची मीटिंग घेऊन सुद्धा त्याच्यामध्ये नावं देण्यात आलेली आहेत. ते नाव याच्यासाठी देण्यात आले की इतके प्रस्ताव आपल्या आपण आपल्या या कार्यालयाकडे दाखल केलेले होते त्यापैकी असे पात्र आहेत. हे तुमच्या एम आर जे 4 आखाड्यामध्ये आहेत पुरवणी आराखड्यामध्ये आहेत किंवा नाही त्याची खात्री करून घेण्यासाठी ते प्रस्ताव त्यांच्याकडे दाखल केलेले आहेत आणि त्याच्यानंतर अंतिम निवड ही करणे ग्रामसभेची जबाबदारी ते सरपंच महोदयांची जबाबदारी. सर्व ग्रामसभेच्या अध्यक्ष सरपंच महोदय असतात त्यामुळे सरपंच महोदयांच्या मंजुरीने ग्रामसभेच्या मंजुरीने जोपर्यंत आमच्याकडे शासनाच्या निकषाप्रमाणे लाभार्थी निवड करून सन पात्र लाभार्थ्यांची यादी ठरावासह या कार्यालयाकडे येत नाही तोपर्यंत ती मंजुरीसाठी माझे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करता येत नाही. आतापर्यंत 8 तारखेपर्यंत या मिनिटापर्यंत कुठल्याही ग्रामपंचायतीचे आमच्याकडे वैयक्तिक सिंचन विहिरीचे प्रस्ताव दाखल झालेले नाही. वर्तमानपत्रामध्ये किंवा स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये ज्या चर्चा आहेत त्या चर्चांना कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही. त्याला कुठलाही कोणत्याही प्रकारचा असा पुरावा नाही त्याला, कारण या कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारच्या लाभार्थ्याची निवड 8 तारखेपर्यंत झालेली नाही. जोपर्यंत ग्रामसभेचे ठराव आमच्याकडे प्राप्त होत नाही तोपर्यंत कुठल्या लाभार्थ्याची निवड झाली का त्या कोणाची विहीर मंजूर झाली असं म्हणता येणार नाही, कारण मंजुरीचे अधिकार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांना असल्यामुळे त्याच्यामुळे त्या ह्या चर्चांना कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही. म्हणून माझे सर्व तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की असा कुठलाही प्रकार नाही, कुठलीही यादी यात कार्यालयात अजून तयार झालेली नाही आणि जोपर्यंत जोपर्यंत ग्रामपंचायतीकडून आपले ठराव येत नाहीत, आपले नाव येत नाहीत, आपला प्रस्ताव येत नाही तोपर्यंत ती यादी तयार होणार नाही आणि ते मंजुरीसाठी सादर केली जाणार नाही. त्याच्यामुळे याच्यामध्ये वर्तमानपत्रात आलेल्या सर्व ज्या बातम्या आहेत
स्थानिक वर्तमानपत्रे आल्या त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही. ते प्रशासनाची बदनामी करण्याचा एकमेव त्याच्यामध्ये उद्देश दिसून येतोय. त्यांनी माझं तरी सर्व सरपंचांना आवाहन केलं की कुठल्या या कार्यालयाच्या कुठल्या कर्मचाऱ्यांना वसुलीबाजी करून सुद्धा त्याचा शाळेचं अंदाजपत्रक तयार केलं का कुठल्या सरपंचाशी संबंध प्रस्थापित करून सुद्धा त्यांचा अंदाजपत्रकाचा काही कुठला प्रकार नाही पूर्ण असलाही तर त्यांनी कुठल्याही मिनिटाला येऊन इथे समक्ष सांगावं. त्या कर्मचाऱ्याला उभं करतो मी, तालुक्याचे माननीय आमदार गिरीशभाऊ महाजनांच्या समोर उभं करतो आणि त्यांनी जर काही बेकायदेशीर कामं केली असतील तर त्याला प्रशासन शिक्षा करेल. पण माझ्या माहितीप्रमाणे असा कुठलाही प्रकार इथे घडलेला नाही आणि घडणार सुद्धा नाही. असे आमचे कर्मचारी असं करणार नाहीत, त्यांना काही तिथे हे नाही. आणि 37 शाळांची इस्टिमेट तयार झाली, त्यांनी सुरू करावं कामं. त्यांच्याकडे फंड उपलब्ध असतील, जिल्हा स्तरावर माननीय जिल्हा अधिकारी महोदयाचे निधी देतील तर देतील. त्याच्यात त्यांनी सांगितल्याप्रमाणे माझे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिनांक 13 तारखेला सूचना दिल्या की तुमच्या तालुक्यात जेवढ्या शाळा असतील त्या सर्व शाळांची इस्टिमेट तयार करा. म्हणून आपण डेप्टी इंजिनियरकडे ती यादी संपूर्ण दिलेली आहे, विद्यार्थ्यांच्या पटसंख्येसही दिलेली आहेत. त्याचं काम चालू आहे. जवळजवळ 60-62 ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार झालेले आहेत, ते तांत्रिक मंजूर साठी सादर केलेले आहेत. म्हणून अशा कुठल्याही वावळ्या उठवण्यामध्ये काही अर्थ नाही आणि हे प्रशासनाची बदनामी आम्ही कदापि कपवून घेणार नाही. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.